एमसीएननं सातत्यानं दाखवलेल्या बातम्यांची दखल घेत अखेर जमादार जावेद शेख यास छावणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यास 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे. मोहम्मद युनुस मोहम्मद मुनव्वर हे पत्नी व मुलीसोबत पडेगावात राहतात. सुमारे 3 वर्षांपूर्वी छावणी ठाण्यात कार्यरत जमादार शेख जावेदनं याने मोहम्मद युनुस यांच्या घरावर एका उपनिरीक्षकाच्या सहाय्यानं छापा घातला होता. तुम्ही पाकिस्तानात जाऊन आलात, अंडरवर्ल्ड व दाऊद इब्राहिमशी तुमचा संबंध आहे, याविषयीचे पुरावे सहाय्यक आयुक्तांकडे आहेत, अशी धमकी देत 3 वर्षांपासून वेळोवेळी खंडणी उकळून मौलवी व त्यांच्या कुटुंबासोबत धाकट दडपशाही करत होता. एवढ्यावरच न थांबता त्यानं 10 दिवसात 10 लाख रुपये देण्याची मागणी मुफ्ती कुटुंबियांकडे केली होती. या प्रकारामुळे ते मानसिक तणावाखाली आले होते. हताश झालेल्या मुफ्ती कुटुंबियांनी एमसीएन न्यूजकडे दाद मागितली होती. यामुळे एमसीएन न्यूजने या संदर्भात सर्व पुरावे गोळा करत जावेदच्या दबंगगिरीबाबत बातम्या प्रसारित केल्या होत्या. या बातम्यांची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार 10 तारखेला छावणी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून जावेद हा फरार झाला होता. काल रात्री पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मिल कॉर्नर परिसरातून जमादार शेख जावेद यास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी जावेदला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्यास 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.